अँटिलियासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचा तपास करताना सचिन वाझेंकडून हस्तक्षेप झाल्याचा दावा एटीएसकडून करण्यात आलाय. अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या कारच्या तपासाबाबतच्या रिपोर्टमध्ये हे स्पष्टीकरण देण्यात आलंय. बॉम्ब निकामी करणारं पथक पोहोचण्याआधीच घटनास्थळी सचिन वाझे पोहोचले होते असाही दावा एटीएसनं केलेला आहे. सूरज ओझा आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देतील. सूरज, जेव्हा स्कॉर्पिओ बाबतची माहिती मिळाली की एक सस्पेक्टेड व्हेकल एंटीलिया जवळ आहे, त्यावेळी बीडीडीएसची टीम तिथे पोहोचली होती. बीडीडीएसचे अधिकारी सूरज राऊत यांनी एटीएसला आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय की ते जेव्हा पथकाचा साधारण 3:50 वेळी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जेवढं काम होतं ते 9 वाजेपर्यंत केलं, म्हणजे स्कॉर्पिओ तपासणे आणि त्याचबरोबर आजूबाजूच्याही देखील हे सगळं पाहणे. तर त्यांनी सांगितलं की सदर कारवाई दरम्यान आम्ही पोहोचण्यापूर्वी त्या ठिकाणी गुन्हे शाखेचे जे अधिकारी होते त्यावेळी सचिन वाझे हे तिथे हजर होते आणि ते आमच्या वेगवेगळ्या म्हणजे जे बीडीडीएस प्रत्येक ठिकाणी जी तपासणी करते आणि त्यावेळी जेव्हा हे तपासणी करत होते त्यावेळी वारंवार ते गाडीजवळ यायचे, गाडीमध्ये बघायचे आणि जेव्हा बीडीडीएसच्या स्वामीने हे संकेत दिला की आतमध्ये काहीतरी एक्सप्लोजिव्ह सबस्टेन्स आहे, यानंतर जो बीडीडीएसचा प्रोटोकॉल असतो तो त्या प्रोटोकॉल प्रमाणे सगळ्यांना एक डिस्टन्स बनवून उभा राहायला सांगितला होता. तरी देखील सचिन वाझे गाडीच्या जवळ जात होते आणि आता त्यांनी सांगितलंय की सचिन वाझेंना वारंवार सांगत होते की तुम्ही गाडीजवळ जाऊ नये, जेणेकरून तुमच्याही जीवाला धोका आहे आणि आमच्याही जीवाला धोका आहे. तरी पण ते व्यत्यय करत होते असा त्या बीडीडीएसच्या अधिकारीचा दावा आहे आणि त्यांनी एटीसी देखील आपल्या रिपोर्टमध्ये म्हणणं आहे की म्हणजे साधारण तपासादरम्यानचे जे प्रोटोकॉल होते ते प्रोटोकॉलचं सातत्यानं उल्लंघन सचिन वाझे यांनी केलं असं म्हणणं आहे एटीएसचं. सूरज, धन्यवाद अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.